स्वागत में नवी मुंबई जिला काउंसिल वती सर्व पत्रकार बंधु आलाबद्दल स्वागत करतो। वेळेवर प्रत्येक वेळोवेळी आपण काँग्रेस पक्षाला किंवा जिल्हा काँग्रेस कमिटीला जे काही मुद्दे जनहिताचे असतील त्यावर आपण साथ दिलाय म्हणून परत एकदा आपला मी धन्यवाद करतो, आभार मानतो। आजचे विशेष आहे के महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदरणीय अध्यक्ष नानाभाऊ पटोळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ब्लॉकमध्ये जय भारत सत्याग्रह आम्ही आंदोलन चालू करणार आहोत। आणि ते कारण असं आहे की सध्या भाजप सरकारची जो तानाशाही आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणे जो काँग्रेस पक्षाचं कर्तव्य आहे। आणि दोन चार मुद्दे आपण सांगू इच्छितो मी। पहिला मुद्दा असा आहे के घटना जिथे घडतात गुन्हा तिथे दाखल होतो। भाषण कुठे दिलं राहुल गांधींनी? कर्नाटकच्या कोलारमध्ये। खड्डा कुठे चालू केला? सुरतमध्ये। कोणी कमरेड केली? बीजेपीचे एक आमदार पुणेश मोदी यांनी। आणि बीजेपी काय म्हणतात? ज्युडिशरी आपलं काम करत आहे, बीजेपीचं काही तर रोलच नाही, मग पुणेश मोदी कोण आहे? एक दुसरा विशेष आहे के पत्रकार बंधू आपल्या असं वाटत नाही का के त्यावेळचे तत्कालीन न्यायाधीश श्री कापडिया याच्या समोर तक्रारदारांनी विनंती केली होती के प्रत्येक हिअरिंगला राहुल गांधी यांना हजर होण्याचे आदेश द्या आणि श्री कापडिया यांनी नकार दिला, काय गरज नाही। म्हणून त्यांनी काय केला, तक्रारदार हायकोर्टात गेला की खटला थांबवा थोडे दिवस। आणि जसं त्याचा त्रास झाला परत विनंती केली खटला चालू करा, म्हणजे तक्रारदार सांगतो तेव्हा चालू करा, सांगतो तेव्हा बंद करा, याचा अर्थ कुठेतरी ज्युडिशरी दबाव आहे। म्हणजे एवढे खटले बाकी आहे, एवढा औदार्य का दाखवला गेला हा एक आमच्या मनात संशय आहे। दुसरा, ज्यावेळी खटला चालू केला त्यावेळी जज बदलले आणि जो जज बदलले त्याचे 6 महिन्यामध्ये 2 प्रमोशन झाले। तिसरा विषय त्याचा आहे की ठीक आहे, महिनाभराच्या आत खटला ची सुनावणी झाली आणि सजा पण झाली आणि सजा कधी झाली? विषय काय होता? मी पण एक लॉ ग्रॅज्युएट आहे, मला पण कायद्याचं ज्ञान आहे। ते बोलले की नरेंद्र मोदी, नीरव मोदी, ललित मोदी आणि चौकशी हे सर्व चोराचे कोण आहे? 4 सरने मोदी का असं नाही बोलले की सगळे मोदी चोर आहे, अजिबात बोलले नाही ते। म्हणजे याचा अर्थ के जाणून बुजून त्यांना कुठे अडकवायचे। दुसरा विशेष आहे के मॅक्झिमम सजा ज्यांना म्हणतो एकदम मानहानीमध्ये विभाजनमध्ये मेजर सजा 2 वर्ष आहे। हा जो विषय आहे हा राजकीय विषय आहे, आरोप करतात होत राहतात आणि आपण मीडियाचा खुलासा करतो। याची मी सांगतो असं पण होऊ शकत, असं पण करू शकले असते की बा तुम्ही एक दिवशी इथे बसा, म्हणजे 2 वर्षाची सजा तर विषय नव्हता। मुद्दाम अदाणीचा प्रकरण चालू आहे आणि पूर्वी अभ्यास राहुल गांधी यांनी केलेला आहे, पर्यटन सरकार वेळ म्हणत होते, वेळ दिली असती तो अदाणी मोदीचा संबंध तुकडा पडला असता, म्हणून मुद्दाम त्यांना लोकसभेच्या सदस्यातून बाद केला आणि झटकापट स्पीकरने निर्णय पण दिला। एक हे जे विषय आहे या विषयाच्या विरोधात, या विषयाच्या निषेधार्थ, या बीजेपीच्या कृत्याच्या निषेधार्थ
या बीजेपीच्या तानाच्या निषेधात आम्ही जय भारत सत्याग्रह जो प्रदेश काँग्रेस समितीने आम्हाला आदेश दिले आहे, सूचना केली आहे, त्याप्रमाणे सुरू करणार आहे। आणि आता नवी मुंबई काँग्रेस कमिटी बीजेपीच्या प्रत्येक विषय प्रत्येक पितळ उघडा करण्यासाठी कुठेच कम पडणार नाही, ठिकठिकाणी आंदोलन सुरू होणार आहे। आणि याच्यानंतर ब्लॉक वाईज आमचे पहिले आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून अनंत जनतेतून आम्ही सगळे विषय भार घेणार आहे। यासाठी मी आजची आपली मीडियाची प्रेस में बोलवलेली आहे।